शेतीची पुरेशी माहिती नसताना देखील आधुनिक शेतीची कास धरून 5 वर्षांपूर्वी पॉलीहाऊस शेतीची संकल्पना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतून साकारत धुळे पोलीस दलात कार्यरत असलेले मनोहर पाटील यांनी वर्दीत जसा माणूस असतो तसा तो एक उत्तम शेतकरी देखील असतो हाच संदेश जणू त्यांनी आपल्या कार्यातून दिलाय. मनोहर पाटील यांचं हे शेतीचं काम पाहून काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या शेतात येऊन त्यांचं कौतुक केलंय. शेतीतील त्यांचं हे कार्य पाहून त्यांची पंचक्रोशातील ओळख आता पोलीस सोबतच प्रगतशील शेतकरी म्हणून देखील झाली आहे. महामार्ग पोलीस विभागात मनोहर पाटील हे कार्यरत आहेत. पोलीस दलात असून देखील ते वेळात वेळ काढून अथवा सुट्टीच्या दिवशी शेतीसाठी हमखास वेळ देतात. त्यांची धुळे जिल्ह्यातील गोंदूर शिवारात शेती आहे. साधारण 1 एकर क्षेत्रात त्यांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतून पॉली हाऊस उभारलंय. या पॉली हाऊसच्या माध्यमातून त्यांनी यापूर्वी हिरवी ढोबळी मिरची रंगीत ढोबळी मिरचीचं यशस्वी उत्पादन घेतलंय. 36 दिवसांपूर्वी त्यांनी नामधारी हिरवी काकडीची लागवड याच पॉली हाऊस मध्ये केली. 1 दिवसाआड काकडीची तोडणी पाहता एका दिवसाला साधारण 800 क्विंटल उत्पादन त्यांना अपेक्षित आहे. साधारण महिनाभर ही तोडणी 1 दिवसाआड सुरू राहणार असताना लागवड फवारणी खर्च वजा जाता निव्वळ 4.5 लाख रुपये त्यांना नफा होणार आहे. पॉली हाऊस मध्ये नामधारी काकडी या वाणाची लागवड बेड पद्धतीने झिगझॅग पद्धतीने केली आहे. 2.5 फुटाच्या अंतराने ही लागवड करण्यात आली आहे. पाण्याचं खताचं व्यवस्थापन ड्रिपच्या माध्यमातून करण्यात आलंय. तर पॉली हाऊस मधील काकडीचे वैशिष्ट्य पाहता हे जास्त काळ टिकते. इतर काकडीच्या तुलनेने या काकडीला भाव देखील चांगला मिळतो असं प्रगतशील शेतकरी मनोहर पाटील सांगतात. कमी क्षेत्रात आधुनिक पद्धतीने नियोजन करून चांगलं उत्पन्न आपण घेऊ शकतो. सरकारच्या शेतीविषयक असलेल्या विविध योजनांची माहिती घेऊन आधुनिक शेती युवकांनी केली तर शेती क्षेत्रातील क्रांतीचा तो दिवस दूर नाही असा विश्वास प्रगतशील शेतकरी मनोहर पाटील यांनी व्यक्त केलाय. शेती म्हटली म्हणजे पाण्याचा प्रश्न आला. मात्र मनोहर पाटील यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम केली असल्यानं आज देखील त्यांच्या शेतात असलेल्या 60 फूट खोल विहिरीत किमान 20 फूट पाणी आहे. असं आहे पॉली हाऊस शेतीचं व्यवस्थापन. 1 एकर क्षेत्रात पॉली हाऊस उभारण्यासाठी त्यांनी 25 लाखाचं कर्ज घेऊन 28 लाख रुपये खर्च करून पॉली हाऊस उभारलं. नामधारी या वाणाच्या काकडीची लागवड केली आहे. 1 एकर मध्ये साधारण 6,000 रोपे लावली आहे. 1 रोपाला साधारण 5.5 ते 6,000 रुपये खर्च आला. 1 वर्षात 2 पीक या पॉली हाऊस मध्ये घेता येतात. वेळोवेळी कृषी क्षेत्रातील जाणकार तज्ञ यांचे मार्गदर्शन घेतल्यास त्याचा फायदाच होणार आहे असं प्रगतशील शेतकरी मनोहर पाटील सांगतात. मी पोलीस मध्ये नोकरीला आहे धुळे जिल्ह्यात. हे जे पॉली हाऊसची संकल्पना यूट्यूब किंवा बातम्याद्वारे मी पाहून ते माझ्या मनात आलं आणि त्यानंतर आम्ही तळेगाव दाभाडे येथे हॉर्टिकल्चर ट्रेनिंग दोघांनी आम्ही केलं. 1 7 दिवसाचं ट्रेनिंग होतं. तर ते ट्रेनिंग केल्यानंतर एक मिसेसच्या नावाने ॲप्लाय केला महाराष्ट्र बँकेत आणि महाराष्ट्र बँकेमार्फत फलोद्यान राष्ट्रीय फलोद्यान अंतर्गत कर्ज घेतलं. 35 लाखाचं कर्ज घेऊन त्याच्यात 28 लाखाचं स्ट्रक्चर उभं केलं आणि एक बाजूला एक घर वगैरे जे पॅकिंग हाऊस वगैरे हे पण एक त्याच्यात तयार केलं. हे जे स्ट्रक्चर आहे हे 28 लाखाचं तयार झालेलं आहे. आजपर्यंत कलर कॅप्सिकम ग्रीन कॅप्सिकम आणि कुकुंबर म्हणजे हिरवी काकडी एवढं घेतलेलं आहे. आता हिरवी काकडी आहे ही नामधारी कंपनीची आहे केव्हीके नाही आणि हिचं अपेक्षित उत्पन्न जवळजवळ 800 क्विंटलपर्यंत यायला पाहिजे असं.
हे 40 गुंठाचं पॉलिहाऊस उभं केलेलं आहे 1 एकर. तर याच्यात जो खर्च आलेला आहे तो 28 लाख आलेला आहे. मग त्याच्यात ड्रिप लाईन, फॉगर्स आणि हे पूर्ण स्ट्रक्चर वगैरे. काकडी 1 एकरमध्ये 6000 रोप लावलेलं आहे. हे जवळपास 1 रोप 5.5 रुपयापर्यंत तयार झालेलं आहे लागवडीच्या वेळेस. लागवड होऊन आता जवळजवळ 37 दिवस झालेले आहेत. म्हणजे मी 30 एप्रिलला लागवड केलेली होती. अपेक्षित आता 4-5 दिवसात उत्पन्न चालू होईल आणि पुढचे 1.5-2 महिने कंटिन्यू उत्पन्न 1 दिवसाला काकडी तोडणं राहील. आता खर्च वजा जाता 250 क्विंटल समजा जर काकडी आली तर 20 रुपये कमीत कमी सरासरी भाव जरी पकडला तरी 4-5 लाखापर्यंत उत्पन्न पाहिजे. आणि खर्च आणि लागवड वगैरे जे काही फर्टिलायझर, पेस्टिसाईड आणि लागवड खर्च हा 75-80 हजार पकडून उर्वरित उत्पन्न अपेक्षित आहे बुवा. पण सरासरी 20 रुपये जरी पकड का बेडवर बेड तयार करून लागवड केलेली आहे. एका बेडवर 2 ड्रिप नळे आहेत आणि झिकझॅक पद्धतीने लागवड केलेली आहे. एक समजा जर एक रोप जर इथं लागवड लावणी केली असेल तर दुसरं इथे आणि तिसरं या ठिकाणी अशा झिकझॅक पद्धतीने लागवड केलेली आहे आणि 2.5 फुटाच्या अंतराने लागवड केलेली आहे. आता पहिली तोंडी 4-5 दिवसानंतर चालू होईल. त्याच्यानंतर 1 महिन्यापर्यंत तोंडणी चालू होईल. म्हणजे ते जवळजवळ 1 टनाच्या पुढे रोजचं उत्पन्न येईल. पॉलिहाऊसमध्ये येणारी जी काकडी आहे ही हिची क्वालिटी चांगली असते, हिचा टिकाऊपणा चांगला असतो आणि हिला रेटही चांगले मिळतात. आणि जी उघड्यावरची जी काकडी असते ना तर ती उघड्यावरची काकडी तिचा एक थोडं टणक असते आणि चवीला थोडी हिच्यापेक्षा थोडी कमी असते. आणि तिचा जो टिकाऊपणा आहे तो ह्या पॉलिहाऊसच्या काकडीपेक्षा थोडा कमी असतो. त्याच्यामुळे पॉलिहाऊसच्या आणि सेंडनेटच्या काकडीला म्हणजे याच्यामध्ये सेंडनेटमध्ये किंवा पॉलिहाऊसमध्ये लावलेली जी काकडी आहे हिचा रेट थोडा बाहेरच्या काकडीपेक्षा जास्त असतो आणि चांगला असतो. उत्पादन पण चांगलं येतं. बाहेरच्या एकरी जर 50 क्विंटल असेल तर इथं 4 पटीने उत्पन्न येतं. म्हणजे समजा इथं 1 एकरीला जवळजवळ 200+ क्विंटल येईल आणि उघड्यावरचं 50-60-70 क्विंटलपर्यंत एवढंच अपेक्षित उत्पन्न आहे. पोलीस खात्यामध्ये मी नोकरीला असल्यामुळे काही वेळ मिळतो दैनंदिन दिवस ड्युटी करून नोकरी करून. तर शहरापासून 5 किलोमीटरवर माझं गाव आहे आणि गावापासून माझं 3 किलोमीटरवर शेत आहे. हे जे शेत आहे हे गोंदूर शिवारात आहे आणि जो काही वेळ मिळतो त्या वेळेचं मूल्यमापन करून आपण जे आपल्याकडे कामाला आहेत यांच्याकडनं त्यांना मार्गदर्शन करून किंवा आपण स्वतः मशागत, फवारणी, खताचं नियोजन वगैरे हे करून आपण ते पाहत असतो. आता महत्त्वाचं म्हणजे की पारंपरिक जी शेती आहे तिच्यापासून उत्पन्न नाही आहे. जी अपारंपरिक जी शेती आहे अपारंपरिक शेतीमध्ये समजा आता पॉलिहाऊस, सेंडनेट ही संकल्पना खूप चांगली आहे कमी क्षेत्रामध्ये. संजय सोनावणे, प्रतिनिधी, धुळे. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या लोकमत चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.